खोपोलीहून कर्जतला आलेल्या चार जैन साध्वी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिला कर्जतहून नेरळकडे जात असताना मागून येणाऱ्या सुसाट दुधाच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्या टेम्पोने तिघांना अक्षरशः चिरडले. यामध्ये एक जैन साध्वी आणि एक जैन महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक भगिनी गंभीर जखमी झाली होती. जखमी झालेल्या जैन महिलेला पुढील उपचारासाठी पनवेलकडे नेण्यात आले होते. त्या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. कर्जतहून चार जैन साध्वी नेरळकडे जात होत्या. त्यांच्याबरोबर आठ जैन महिलाही होत्या. त्यापैकी मौली पूर्णा श्रीजी, लता हिंगळ, दीपा उर्फ दिवाली ओसवाल हे कर्जत कल्याण मार्गावरील वांजळे गावानजीक पुढे चालत जात असताना मागून भरधाव येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने या तिघींना जोरदार धडक दिली. या धडकेने मौली पूर्णा श्रीची आणि लता हिंगळ यांना चिरडल्याने जागीच मृत्यू झाला, तर दीपा उर्फ दिवाली ओसवाल या गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी झालेल्या ओसवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या मृत्यूशी झुंज देत असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पो चालक रामशंकर छोटेलाल सेन याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.